श्रीमंत दगड़ूशेठ हलवाई लोक गणपति ट्रस्ट और सुवर्ण युक्त तरुण मंडल ने संयुक्त रूप से श्री दगड़ूशेठ हलवाई गणपति मंदिर में मोगरा महोत्सव का आयोजन किया है। मंदिर में पुणे के लोगों को भारतीय वारकरी मंडल के वसंत उच्च भजन के साथ साथ गुलाब, गेंदा, लिली और मोगरा जैसे फूलों से सजाया हुआ मंदिर, सभा मंडप और साथ ही साथ मुकुट, सुंदर भूषण और फूलों की माला से सजे गणनारायण के सुंदर रूप को भी देखने को मिला। इस अवसर पर समृद्ध दगड़ूशेठ हलवाई गणपति मंदिर में वसंतवती मोगरा उत्सव के अवसर पर गणराय को 50 लाख सुगंधित फूलों का पुष्प चढ़ाया गया। जय गणेश। आज श्रीमंत दगड़ूशेठ हलवाई गणपति बाप्पांच्या मंदिरामध्ये अत्यंत विलोभनीय अशी नयनरम्य फुलांची सजावट केलेली आहे। मोगरा महोत्सव आज साजरा होतोय। आपल्याला माहिती आहे प्रतिवर्षी आपण चैत्र महिन्यामध्ये कृष्ण पंचमीला हा महोत्सव साजरा करतो। ह्या आत्ताच्या काळामध्ये उन्हाची काहिली खूप वाढलेली असते आणि त्या उन्हाचा दाह शमवण्यासाठी बाप्पांना चंदन उटीचं लेपन केलं जातं आणि उटीचं भजन देखील आपण करतो आणि बाप्पांना आरोग्य म्हणून ह्या आत्ताच्या काळामध्ये जी सुवासिक फुलं येतात, विशेषतः मोगरा, चाफा, जाईजुई अशी 50 लाख फुलांचं आरोग्य हे मोऱ्याच्या चरणी समर्पित केलेलं असतं, जेणेकरून या उन्हाची काहिली ही थांबावी, कमी व्हावी, सुसह्य व्हावी आणि आगामी येणारा जो काळ आहे तो उत्तम पर्जन्याचा असावा अशी प्रार्थना समस्त भक्तांच्या वतीने आपण गणरायांच्या चरणी केलेली असते। त्यामुळं आजच्या दिवसाचं औचित्य हे विशेष आहे। अत्यंत मनोहारी सजावट आपण बघतोय। याच्या जवळजवळ 4 राज्यांमधनं ही फुलं आपण आणलेली आहेत। जवळजवळ 100 कारागीर हे करण्यासाठी त्यांनी श्रम घेतलेले आहेत आणि आपल्याला बाप्पांच्या अत्यंत विलोभनीय रूपाचा आस्वाद, आनंद या ठिकाणी घेता येतोय। धन्यवाद। जय गणेश।